मी सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं स्वागत करते. थंडीच्या दिवसातली रविवार सकाळ म्हणजे किती मौल्यवान वेळ आहे हे मी जाणते, आणि ती तुम्ही कविता वाचनाच्या कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी खर्च केली म्हणून तुम्हा सर्वांचे आभार मानते. 8 नोव्हेंबर हा भाईचा जन्मदिवस. परवाच्या 8 नोव्हेंबरला मुंबईला पुल देशपांडे महाराष्ट्र कला अकॅडमी ही स्थापन करण्यात आली. वेगवेगळ्या क्षेत्रातले जगभरातले कलाकार यापुढे तिथे आपल्या कलेचा आविष्कार करत राहतील. अशा ठिकाणाला भाईचं नाव देऊन त्या नावाचा हा जो गौरव करण्यात आला त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून मी ही ध्वनिफीत त्या अकॅडमीत भाईच्या 3rd स्मृतिदिनी म्हणजे 12 जूनला तिथे दाखवावी ह्याच्यासाठी मी तयार करते. रंगमंचावरून मर्ढेकर, खानोलकर, बोरकर यांच्या कविता आम्ही उभयता सादर करीत होतो. तत्पूर्वी गडकरी दर्शन म्हणून एक कार्यक्रम आम्ही करीत असू. नाटककार राम गणेश गडकरी हे गोविंदाग्रज या नावाने कविता लिहित आणि खास विनोदी लेखन बाळकराम या नावाने करीत. गडकऱ्यांच्या या तिन्ही रूपांचं दर्शन घडावं म्हणून आम्ही त्या कार्यक्रमातून कविता वाचन, नाटकाचे प्रवेश काही करणं स्टेजवर, ड्रेपरी, मेकअप ह्याच्या सकट असं करत होतो. त्या कार्यक्रमातला कवी गोविंदाग्रज यांच्या मी सुरुवातीला 2-2.5 कविता फक्त वाचणार आहे. 2-2.5 अशासाठी म्हटलं की त्या काळचे कवी चांगल्या 3-3, 4-4, 5-5 पानाच्या कविता करत आणि तरीही शेवटी अपूर्ण असं लिहिलेलं असायचं. गडकऱ्यांच्या अशाच एका अपूर्ण कवितेचा त्यातला सुद्धा परत अर्धा मुर्धाच भाग मी सुरुवातीला वाचेन. भाई वरवर गमतीने सांगायचा, पण गडकरी गेले आणि 9-9.5 महिन्यांनी आपण जन्माला आलो ह्या गोष्टीचा भाईला अभिमान वाटत होता हे मला माहिती आहे. तेव्हा आजच्या कार्यक्रमाची सुरुवात मी गोविंदाग्रजांपासून करण्याचं हे एक कारण आहे. गडकऱ्यांचं श्री महाराष्ट्र गीत. मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा, नाजूक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा. अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा, बकुल फुलांच्या पराजक्ताच्या दळदारी देशा. भावभक्तीच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा, शाहीरांच्या देशा कर्त्या मर्दांच्या देशा. ध्येय जय तुझ्या अंतरे निशाणावरी नाचते करी, जोडी इह परलोकासी व्यवहारा परमार्थासी, वैभवासी वैराग्यासी जरीपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकची देशा. प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. अपर सिंधूच्या भव्य बांधवा महाराष्ट्र देशा, सह्याद्रीच्या सख्या जिवलगा महाराष्ट्र देशा. पाषाणाच्या देही करीसी तू हिरव्या वेशा, गोदा कृष्णा भीमा तुझी हा ललाटीच्या रेषा. तुझी या देही करी प्रतिष्ठा प्रथम प्राणांची, मंगल वसती
जनस्थानींची श्री रघुनाथांची. भिन्न वृत्तीची भिन्न भिन्न ही भिन्न जीव तत्वे तुझिया देही प्रकट दाविती दिव्य जीवसत्वे. चित्पावन बुद्धीने करिसी तू कर्त बगारी देशस्थाच्या खुल्या दिलाची तुझला दिलदारी. कायस्थाचे इमान फिरवी रक्ताचा फेर. गडकरी स्वतः कायस्थ होते. कायस्थाचे इमान फिरवी रक्ताचा फेर ठाक मराठी मनगट दावी तुझे हाड पेर. ठाई ठाई पांडव लेणी सह्याद्री पोटी किल्ले सत्तावीस बांधिले सह्याद्री पाठी. तोरणगडचा प्रतापगडचा पन्हाळगडचाही लढवय्या झुंजार डोंगरी तूच सक्या पाही. सिंधुदुर्ग हा विजयदुर्ग हा ही अंजन वेल दर्यावर्दी मर्दुमकीची ग्वाही सांगेल. तुझ्या भुकेला वरी नागली आणि कणी कोंडा वहाण पायी अंगी कांबळी उषाखाली धोंडा. विळा कोयता धरी दिगंबर दख्खन चाहात इकडे कर्नाटक हासतसे तिकडे गुजरात. आणि मराठी भाला घेई दख्खन कंगाल इकडे इस्तंबूल थरारे तिकडे बंगाल. हे मी इथेच थांबते. अजून पुष्कळ मोठी आणि तरी परत अपूर्णच आहे. याच्या पुढची कविता आहे गडकरींची प्रेम आणि मरण. हे आपल्यापैकी बहुतेक सगळ्यांना तोंडपाठ असेल तरी म्हणून दाखवते. प्रेम आणि मरण. कुठल्याशा जागी देख कुठल्याशा जागी देख मैदान मोकळे एक पसरले वृक्ष थोर एकच त्यात वाढला पुऱ्या जोमात सारखा. चौकडेच त्याच्या भवते गुडघाभर सारे जगते तीतले. झुडपेच खुरट इवलाली मातीत पसरल्या वेली माजती. रोजती कैक उपजती आणखी मरती नाही त्या गणती. दादही अशांची नवती त्या प्रती. त्यासाठी मैदानात किती वेली तळमळतात सारख्या. परिकर्माचे विंदान काहीतरी असते आन चहूकडे. कोणत्या मुहूर्तावरती मेघात वीज लखलखती नाचली त्या क्षणी. त्या क्षणी त्याच्या मनी तरंगती झणी गोडपण जहरी प्रीतीच्या नवथर लहरी नकळता. तो ठसा मनावर ठसला तो घाव जिव्हारी बसला त्याच्या. वेड पुरे लावी त्याला गगनातील चंचल बाला त्यावरी. जाती धर्म त्याचा सुटला संबंध जगाशी तुटला त्याच्या. आशाही कोणती काही राहिली नाही सारखा जाळी. ध्यास त्यास तिन्ही काळी एक तो. मुसळधार पाऊस पडला परी कधी टवटवी त्याला येईना. जरी वारा करी थैमान तरी हलेन त्याचे पान एकही. कै कदा कळ्याही आल्या नच फुलल्या काही केल्या परी कधी. तो योग खरा हट योग प्रीतीचा रोग लागला ज्याला. लागते जगावे त्याला हे असे. ती त्याची स्थिती पाहुनिया ती दीड वितीची दुनिया पडपडे. कुणी हसे कुणी करी कीव तळमळे कुणाचा जीव त्यास्तव. कुणी दयाही त्यावर करती स्वर्गस्थ देव मनी हसती त्याप्रती. निंदिती कुणी त्याप्रती नजर चुकविती भीतीही कोणी. जड जगास अवजड गोणी होई तो. इश्काचा जहरी प्याला
नशिबाला ज्याच्या आला हा असा, टोकाविण चालू मरणे ते त्याचे होते जगणे त्यापुढे, पटतना जगी जगपणा त्याची या मना, भाव त्या टाकी देवातून दगडची बाकी राहतो, या परी तपश्चर्याती किती झाली नतीला गणती राहिली, इंद्राच्या इंद्रपदाला थरकाप सारखा सुटला भीतीने, आश्चर्ये ऋषिगण दाटे ध्रुव बाळा मत्स्र वाटे पाहुनी, तो स्वतः तपो देवता काळ संपता, प्रकटली अंती वरम ब्रूही झाली वदती त्याप्रती, तप फळास आले पाही मागजे मनोगत काही तुझ हवे, हो चिरंजीव लवलाही कल्पवृक्ष दुसरा होई नंदिनी, प्रणयींच्या वटवृक्षाचे तुझ मिळेल पद भाग्याचे तरुवरा, तो वदे देवी सर्व दे हेच एक दे, भेटवी मजला जीविच्या जीवांची बाला एकदा, सांगती हिताच्या गोष्टी देवांच्या 33 कोटी त्याप्रती, ही भलती आशा बारे सूडी तू वेड हे सारे घातकी, स्पर्शासह मरणची आणी ती तुझ्या जीवाची राणी त्या क्षणी, ही अशी शुद्ध राक्षसी काय मागसी, माग तू काही लाभले कुणाला नाही जे कधी, तो हसे जरा उपहासे मग सवेच वदला त्रासे त्याप्रती, निष्प्रेम चिरंजीवनते जगी दगडालाही मिळते धिक्तया, क्षण एक पुरे प्रेमाचा वर्षाव पडो मरणांचा मग पुढे, निग्रहे वदुनी शब्द हे अधिक आग्रहे जीव आवरुनी, ध्यानस्त बैसला फिरुनी वृक्षतो, तो निग्रह बघुनी त्याचा निरुपाय सर्व देवांचा झाला, मग त्याला भेटायाला गगनातील चंचल बाला धाडिली, धावली उतावीळ होत प्रीतीची जळती ज्योत त्याकडे, कडकडे तयावर पडे स्पर्श जो घडे, वृक्ष उन्मळला दुभंगून खाली पडला परी पडता हसला एकदा, हर्षाच्या येऊन लहरी फडफडुनी पाने सारी हासली, त्या कळ्या सर्वही फुलल्या खुलल्या त्या कायम खुलल्या अजूनही, तो योग खरा हट योग प्रीतीचा रोग लागला ज्याला, लाभते मरणही त्याला हे असे, स्मरणार्थतयाच्या ही बोलांची रान पालवी, मराठी रसिकांसाठी गोविंदाग्रज पाठवी। आता याच्या पुढची गोविंदाग्रजांची एक छोटीशी कविता आहे, स्मृतिगीत। याला उत्तरराम चरिताचा त्याची पार्श्वभूमी आहे। आठवतो का सांग सखे तो काळ विवाहाचा, बालपणाचा मुक्तपणाचा निर्मळ भावाचा,
संसाराचे चित्र चिमुकले चिमुकलेच जीव फुलले नवते हृदयांचे ते राजस राजीव पहात होते तात तदा त्या लीला बाळांच्या जणू आठवती त्यासही लीला त्याच सुकाळाच्या जपती पदोपदी प्रसन्न हृदया पुण्यमया माता जपती पदोपदी प्रसन्न हृदया पुण्यमया माता गेले ते दिन गेले ते दिन सीते या परी हा बघता बघता बालपणाचे प्रसंग जणुते घडती आज फिरुनी चित्रपटाया अश्रुजलाने चल टाकू धुनी ती सीता तू ती सीता तू तोच राम मी त्याच आज माता परी जे गेले दिन ते आता येतील का आता कशाच आशा आता नसती झाले ते गेले सुकले फूल न वास देत जरी अश्रूंनी भिजले सुकले फूल न वास देत जरी अश्रूंनी भिजले यानंतर मी मर्डेकरांच्या अड्डा कविता आपल्याला वाचून दाखवणार अड्डा म्हणजे घाबरू नका छोट्या छोट्या आहेत मर्ढेकर हे मराठी साहित्याच्या प्रांतातले एक युगप्रवर्तक कवी मानले जातात मराठी कवितेचा चेहरा मोहराच त्यांनी बदलून टाकला सदैव सुटाबुटात वावरणारा सहसा इंग्रजीशिवाय काहीही न बोलणारा नोकरीत मोठमोठी पदं भूषवणारा माणूस पण काही बाबतीत ते काहीसे दुर्दैवी होते असं मला वाटतं त्यांच्या पहिल्या पत्नी पारशी होत्या पुढे मर्डेकरांनी घटस्फोट घेतला आणि दुसरं लग्न केलं ते पंजाबी बाईशी त्यांच्या ह्या दोघीही बायका खूप हुशार चांगल्या सुशिक्षित आणि कर्तबगारही होत्या पण कवी म्हणून मराठी कवितेतलं मर्डेकरांचं स्थान कळावं अशी त्यांची पात्रता नसणं स्वाभाविकच होतं त्यामुळे मर्डेकरांचं वैवाहिक जीवन एखाद्या साहेबासारखं गेलं पण मराठी कवीसारखं नाही पण त्यांच्या मनाच्या गाभ्यात आत कुठेतरी आपलं ते मराठीपण ते मर्ढ गाव त्या गावातलं आपलं बालपण या गोष्टींची वेळ होती ओढ होतीच माझा स्वतःचा एक अनुभव सांगते भाईच्या कॉलेजात पहिल्या 2 वर्षात मर्ढेकर त्याचे प्रोफेसर होते पुढे 1950 सालच्या सुमाराला पुण्यात त्यांच्या व्याख्यानाला आम्ही गेलो होतो व्याख्यानानंतर व्यासपीठावर आम्ही त्याला भेटायला गेलो तेव्हा सर म्हणून संबोधून भाईने त्यांना नमस्कार केला त्याचवेळी मग मीही वाकून त्यांच्या पायाला हात लावून त्यांना नमस्कार केला आणि त्यांनी पटकन माझ्या डोक्यावर हात ठेवून मला जणू काय आशीर्वाद दिल्यासारखाच तो नमस्कार स्वीकारला भाईने मग ही सुनीता माझी पत्नी म्हणून ओळख करून दिली आणि माझ्याकडे मायेने पाहत त्याने विचारलं तू काय करतेस त्या तू ह्या शब्दानेच माझा उरला सुरला सगळा सगळी भीती नाहीशी झाली आणि मी त्यांना म्हटलं मी दुसरं काय करणार तुमच्या ह्या शिष्याचा संसार मग पुढे जे काही थोडं बहुत बोलणं झालं त्यातून कळलं की 2-4 दिवस अजून ते पुण्यातच आहेत
तेव्हा त्यातच एक वेळ आमच्या घरी जेवायला यायचं मी त्यांना आमंत्रण दिलं आणि तेही त्यांनी स्वीकारलं. जेवणातलं त्यांना काय काय आवडेल, मांसाहारी की शाकाहारी, गोड पदार्थ कुठला आवडेल वगैरे विचारल्यानंतर ते मला म्हणाले, मला आवडेल ते तुला करता येईल. मी म्हटलं, काय आवडतं ते सांगा तर खरं, प्रयत्न जरूर करेन. ते म्हणाले, मला पिठलं आणि भाकरी खायची आहे, तुला भाकरी करता येते? भाईने पटकन सांगून टाकलं, सुनीता काय फर्स्ट क्लास भाकऱ्या करते. मग त्याने आणखी एक आपली इच्छा व्यक्त केली. ते म्हणाले, खरं तर मला खाली पाटावर बसून जेवायला आवडेल. त्या काळात रामला माहिती आहे आमच्याकडे आमची स्वतःची राहायची जागा नव्हती. आमचे एक स्नेही एक 2 वर्षासाठी परदेशात गेले होते तेव्हा त्यांनी आपल्या सामानसुमानासह आपलं सगळं घर आम्हाला वापरायला दिलं होतं. तिकडे असा बैठा ओटा, पाट ताट असलंच सगळं होतं. त्यामुळे मर्डेकर अगदी खुश होत गेले. किती साधी सुधी गोष्ट, पण त्यांचा तो डोक्यावर हात ठेवून दिलेला आशीर्वाद आणि ती पिठलं भाकरीची मेजवानी, काय काय गोष्टी आयुष्यात कधीही विसरल्या जात नाहीत, त्यातलाच हा माझा एक फार मोठा मोलाचा ठेवा आहे. पुढे 30 वर्षांनी ह्या गोष्टीनंतर पुण्याला आम्ही स्वतःच्या जागेत कमला नेहरू पार्कपाशी रुपाली म्हणून सोसायटीमध्ये राहत होतो. तिथे मे महिन्याच्या अखेरीला मी गॅलरीत उभी राहून अशी बघत होते, ढग भरून आले होते, गडगडाट करत होते, पण पावसाचा एक थेंबसुद्धा पडत नव्हता. वाऱ्याचाही काही पत्ता नव्हता, झाडाचं एक पानसुद्धा हलत नव्हतं. आणि पटकन मला मर्डेकरांची ओळ आठवली, अभ्रांच्या या कुंद अफूने, अभ्रांच्या या कुंद अफूने, पानाना ये हिरवी गुंगी, वैशाखाच्या फांदीवरती आषाढाची गाजर गुंगी. पुढली ओळ काय आठवेना. भाईला विचारलं, त्यालाही माहीत नव्हतं. मग मी मर्डेकरांची कविता पुस्तकच काढलं आणि वाचता वाचता माझ्या लक्षात आलं, हा कवी किती समर्थ आहे. आणि आम्ही दुर्बोध म्हणून त्याला बाजूला टाकून दिलं. मग वाटलं, ही कविता आपण रसिकांच्या पुढे वाचली पाहिजे. भाईने मनावर घेतलं तर आम्ही दोघं मिळून हे काम करू शकू. मग तोही तयार झाला. कवितांची निवड, क्रमवारी, कुठली कोणी म्हणायची ते विभागणी, असं सर्व आम्ही केलं. आणि मर्डेकरांची कविता एक अभिवाचन असा एक 1.5 तासाचा आम्ही कार्यक्रम त्यावेळी सादर केला. आणि या कवीचं श्रेष्ठत्व असं की आम्ही म्हणणारे आणि समोरचे ऐकणारे सर्वांनी तो कार्यक्रम अतिशय आनंदाने स्वीकारला. त्या कार्यक्रमाचा मग बोलबाला झाला, आणखीनही इतर ठिकाणी कार्यक्रम प्रयोग करावे लागले. त्यातल्याच आज फक्त छोट्या छोट्या 8-10 कविता मी आपल्यापुढे वाचणार आहे. मर्डेकर थोडेसे दुर्बोध कवी आहेत हे आपल्याला माहितीच आहे, परत त्यात नाही सांगणार. शिशिरर्तुच्या पुनरागमे, शिशिरर्तुच्या पुनरागमे,
एक एक पान गळावया, का लागता मज येतसे, नकळे उगाच रडावया, शिशिर ऋतुच्या पुनरागमे। पानात जी निजली इथे, इवली सुकोमल पाखरे, जातील सांगता कुठे, निष्पर्ण झाडीत कापरे, शिशिर ऋतुच्या पुनरागमे। फुलली असेल तुझ्या परी बागेतली बकुलावली, वाळूत निर्झर बासरी, किती गोड ऊब महितली। येतील ती उडुनी तिथे, इवली सुकोमल पाखरे, पानात जी निजली इथे, निष्पर्ण झाडीत कापरे, शिशिर ऋतुच्या पुनरागमे। पुसतो सुहास स्मरून या तुझ आसवे। सुहास ही मर्डेकरांच्या कवितेतली त्यांची काल्पनिक प्रेयसी होती, अनेक ठिकाणी ती सुहास म्हणून येते। पुसतो सुहास स्मरून या तुझ आसवे, जरी लागले एक एक पान गळावया, शिशिर ऋतुच्या पुनरागमे। पुढची कविता आहे, या दुःखाच्या कढईची गा, या दुःखाच्या कढईची गा, अशीच देवा घडण असू दे, जळून गेल्या लोखंडातही जळण्याची पण पुन्हा ठसू दे, कणखर शक्ती ताकद जळकट, मोलाची पण मलूल भक्ती, मोलाची पण मलूल भक्ती, जशी कुंतीच्या लिहिली भाळी। कुंतीनी म्हणे आपल्या बहुतेकांना माहिती असेल, पण ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगते, कुंतीने श्रीकृष्णापाशी एक वर मागितला होता, देवा माझ्या भाळी सदैव दुःखच लिहून ठेव, म्हणजे मला सतत तुझी आठवण होत राहील। मोलाची पण मलूल भक्ती, जशी कुंतीच्या लिहिली भाळी, खिळे पाडूनी तिचे जरा या कढईच्या दे कुट्ट कपाळी, ठोकून पक्के काळे बळकट, फुटेल उकळी, फुटेल उकळी, जमेल फेस, उडून जाईल जीवन वाफ, परी सांध्यातून कढईच्या या, फक्त बसावा थोडा कैफ, तव नामाचा भेसुर धुरकट। दवात आलीस भल्या पहाटी, दवात आलीस भल्या पहाटी, शुक्राच्या तोऱ्यात एकदा, जवळून केलीस पेरित अपुल्या, तरल पावला मधली शोभा, अडलीस आणिक पुढे जराशी, अडलीस आणिक पुढे जराशी, पुढे जराशी हसलीस, मागे वळून पायचे विसरलीस का, विसरलीस का हिरवे धागे, लक्ष कुठे अन कुठे पिपासा, सुंदरतेचा कसा इशारा, डोळ्या मधल्या डाळिंबांचा सांग धरावा कैसा पारा। अनोळख्याने अनोळख्याने ओळख कैची, गतजन्मींची द्यावी सांग, कोमल ओल्या आठवणींची येथल्याच जर बुजली रांग, तळहाताच्या नाजूक रेषा, तळहाताच्या नाजूक रेषा, कुणी वाचाव्या कुणी पुसाव्या, तांबूस निर्मल नखावरी अन
शुभ्र चांदण्या कुणी गोंदाव्या, दवात आलीस भल्या पहाटी, दवात आलीस भल्या पहाटी, अभ्रांच्या शोभेत एकदा जवळून गेलीस पेरीत अपुल्या, मंद पावला मधल्या गंधा। पुढची अशी छोटीशी कविता आहे। पोर सवदा होतीस काल परवा पावेतो, पोर सवदा होतीस काल परवा पावेतो, होता पायातही वारा काल परवा पावेतो। आज टपोरले पोट, आज टपोरले पोट, जैशी मोगरीची कळी। पोर सवदा होतीस काल परवा पावेतो, होता पायातही वारा काल परवा पावेतो, आज टपोरले पोट जैशी मोगरीची कळी, कुशी तू न पडे पायी छोट्या जीवाची साखळी। पोर सवदा होतीस काल परवा पावेतो, थांब थांब उद्याचे माऊली तीर्थ पायाचे घेतो, थांब। ही जी कुशी तू न पडे पायी छोट्या जीवाची साखळी, ती साखळी कधी बेडी होऊन येते तर कधी पैंजण होऊन येते, आपल्या मनाप्रमाणे ती आपल्याला दिसते। येशील तेव्हा, येशील तेव्हा म्हणजे येण्याची खात्री नाही आहे, येशील तेव्हा जपून येतो, येशील तेव्हा जपून येतो, ठिसूळ माझ्या पहा बरगड्या, आलिंगन तू देता मजला कडकडुनी त्या पिचतील निधड्या। परंतु टाळू नको यावया, परंतु टाळू नको यावया, ठिसूळ माझ्या म्हणून बरगड्या, हृदया मधल्या हेतू लागी हव्यात हाडांच्या या तिरड्या, हृदया मधल्या हेतू लागी हव्यात हाडांच्या या तिरड्या। पुढची कविता आहे। मर्डेकरांनी आपल्या कवितांना शीर्षकं दिली नाहीत, त्यामुळे कोणती कविता ती सांगता येत नाही, पुढची एवढंच मी म्हणते। असे काहीतरी व्हावे, असे काहीतरी व्हावे, अशी होती दाट इच्छा, असे काहीतरी व्हावे, अशी होती दाट इच्छा, असे काहीतरी झाले पुरविते तेच पिच्छा। पैल थडी पिके आंबा, पैल थडी पिके आंबा, ऐल थडी हे शहारे, कुणा भाग्यवंतासाठी मध्ये वाकतात वारे, ओल्या वाळूतून वर येती रसाळ सुवास, आणि मनातल्या बिया, मनातल्या बिया देती हळूच आळस, ज्या कधी पेरल्याच जाणार नाही आहेत ते दुसरं काय करणार, आणि मनातल्या बिया देतील देती हळूच आळस। असे काहीसे होईल, असे काहीसे होईल, अशी होती फार आशा, असे काहीसे झालेले पाहताच थिजे भाषा, थिजे भाषा। मर्डेकरांची पुढची कविता आहे, ही महात्मा गांधींच्या वधानंतर लिहिलेली कविता आहे, म्हणजे महात्माजींचा खून झाला तो 30 जानेवारीला झाला, मला आठवतं आहे आमचं त्यावेळेला कोल्हापूरला शूटिंग चाललं होतं त्यावेळेला।
त्या सुमाराला पौष महिना संपून माघाची सुरुवात होते. आपल्या महिन्यांचं गणित वेगवेगळं आहे, इंग्रजी महिना आणि मराठी महिना, पण तरीसुद्धा साधारणतः त्यावेळेला त्यावर्षी तरी पौष संपून माघ येत होता. तर ही कविता ही एकीकडून काय घडावं ते, एकीकडून काय घडतंय ते, आणि एकीकडून काळाचा संदर्भ त्याला कोणता येतो, अशा तीन स्तरावरची आहे. फुटेल होती वेडी आशा, फुटेल होती वेडी आशा, आकाशाचा कर्मठ सांधा, पडेल किंवा तडा भयंकर, वसुंधरेच्या अर्ध्या अंगा. असे न घडले काही, असे न घडले काही, फक्त अनंत उठले सुतकी शब्द, दो मिनिटांची सडी शांतता, शहारली अनमिटली लब्ध प्रतिष्ठितावर. वदला पौष जाता जाता त्या माघाला, अन इसवी सन कवायतीचा कदम उचलुनी पुढे सरकला. अशीच जावी वर्षे काही, अशीच जावी वर्षे काही, आणि महात्मा यावा पुढचा, आम्हासा आम्ही पुन्हा पहावे काढून चष्मा डोळ्यावरचा. कुणीतरी महात्मा यावा आणि त्याने आमचं भलं करावं, आम्ही आनंदाने ते भोगावं. अशीच जावी वर्षे काही आणि महात्मा यावा पुढचा, आम्हास आम्ही पुन्हा पहावे काढून चष्मा डोळ्यावरचा. आता मर्ढेकरांच्या शेवटच्या दोन कविता आजच्या कार्यक्रमातल्या. फलाट दादा, फलाट दादा, फलाट दादा, फलाट दादा, फलाट दादा, येते गाडी जाते गाडी, फलाट दादा आली ही पण आणि शिंगल पडायला गेली गाडी. हिम्मत तुमची खरी पहाडी फलाट दादा, हिम्मत तुमची खरी पहाडी फलाट दादा, फलाट दादा, कितीक गेला गडी तुडवनी छातीवरती तुम्हास समदा, फलाट दादा, फलाट दादा, येते गाडी जाते गाडी, फलाट दादा आली ही पण शिंगल पडला गेली गाडी. फलाट दादा इंजिनवाली, इंजिनवाली पसंत पहिली भपकेदार, का आता ही इलेक्ट्रिकीची नकटी नागिण तल्लखतार, किती पायांची छोट्या मोठ्या मऊ चामडी गेला उंगुन, किती पायांची छोट्या मोठ्या मऊ चामडी गेला उंगुन, किती बुटांच्या ठोकर टाचा फलाट दादा गेला पचवून, सपाट नाजूक नखरे बाज, सपाट नाजूक, सपाट नाजूक नखरे बाज, बिलगुन गेल्या किती चंपल्या, किती रांगडी ठसकेदार वाहन गेली दावीत टिकल्या. फलाट दादा बोलावो तुम्ही, बोलावो तुम्ही, बोलावो तुम्ही फलाट दादा, येते गाडी जाते गाडी, परीन हसला थवा रडला, राम रामचा फुफाट हरगडी. किती बावटे वाले दादा मुची दार अन मुची बगरभी, हमाल पोर्टर निळे तांबडे तुम्ही पाहिले हजर जबाबी, पचक पान ह्यो कुणी थुंकिले, पचक पान ह्यो कुणी थुंकिले, कुणी मायेचे निरोप दिधले,
बिडी बाचीस कुणी एकी तर फिरले विलायती कुणी मुके घेतले हर गार्डाची न्यारी शिट्टी हर ड्रायव्हरचा न्यारा हात तुम्हास दादा ठाऊक आहे पर सर्व्यांची बारीक बात बोलावो तुम्ही फलाट दादा येते गाडी जाते गाडी उरात गुपिते कितीक तुमच्या बोलावो तुम्ही गेली गाडी बोलावो तुम्ही किती तोऱ्याने ऐट बाजन दिमाग दावित घेत सलामी थू गाडी ही येई जाई झगाळ जणू ही राणी वाणी फलाट दादा मनात ठसली झोकदार ही पल्लेवाली फटाकडी वा लोकल गाडी चटक चांदनी थिल्लर पटली लटांबराची गबाळ संत माल गाडी का बोल घेवडी बरी वाटली ऐस पैसन घरलक्ष्मी जणू येडी भाबडी फलाट दादा बोला बोला फलाट दादा बोला बोला मिश्किल शिंगल हिरवा झाला गेली गाडी फलाट दादा आता तरी वो बोला बोला मिश्किल शिंगल भोळा सांधा सीधे रूळ अन खडी गोमटी कुरूप काळी पाठ लाविता ज्या जीवाला धरिल्या पोटी या समध्यांच्या गोष्टी सांगा या समध्यांच्या गोष्टी सांगा फलाट दादा फलाट दादा आली गाडी बोलावो तुम्ही पाठ टेकितो शिंगल पडला गेली गाडी फलाट दादा बोलावो तुम्ही गेली गाडी बोलावो तुम्ही फलाट दादा आता मर्डेकरांची आज मी म्हणणार असलेली शेवटची कविता अजून येतो वास फुलांना अजून येतो वास फुलांना अजून माती लाल चमकते खुरट्या बुंध्यावरी चढून अजून बकरी पाला खाते आसमानावर भगवा रंग आणि नागवे समोर पोर अजून डुलक्या घेत मोजिते या दोहोतील अंतर ढोर भूकंपाचा इकडे धक्का पलीकडे अन युद्ध नगारे चहूकडे अन एकच गिल्ला जुन्या शवावर नवे निखारे फत्तरातला देव पाहतो कुठे जाहली माझी फत्ते माणूस म्हणतो चिरंतनाचे मनात माझ्या असल कित्ते चढेल तुसडी तेढी नाती नश्वर तेतही चिरका नखरा चढेल तुसडी तेढी नाती नश्वर तेतही चिरका नखरा शिजत्या मांसामधून कोणी स्वर्ग हुंगतो बुलंद बहिरा सटीक मानवतेची टिपणी पुन्हा वाचली अर्थ तोच तरी सटीक मानवतेची टिपणी पुन्हा वाचली अर्थ तोच तरी आभाळाच्या पल्याड स्पंदन टिपणी त्याची ह्या मडक्यावरी जगून थोडे
अखेर मरणे, जगून थोडे अखेर मरणे, उघड झाप ही डोळ्यांचीच, अंधारातून राडाराचा किरण चालला सलत पुढेच. कार्तिकातले गव्हाळ ऊन जरी मनाची अशा रीतीने, फाडून भगते ढिली कातडी जखम आतली जुन्या भीतीने, तरीही येतो वासफुलांना, तरीही येतो वासफुलांना, तरीही माती लाल चमकते, खुरट्या बुंध्यावरी चढून तरीही बकरी पाला खाते. आसमानावर भगवा रंग आणि नागवे समोर पोर, तरीही डुलक्या घेत मोजिते या दोहोतील अंतर ढोर, तरीही येतो वासफुलाना, अजून येतो वासफुलाना, अहो बत महद्भाग्यम द्रष्टुम व्यवसिता वयम. मर्डेकरांच्या नंतर आरती प्रभूंच्या म्हणजे छोट्या छोट्या आहेत कविता सगळ्या, ह्या काही म्हणून दाखवणार. माझ्या कानावर जी आली ती पार्श्वभूमी अशी, मला 100% ते खरं खोटं काही माहीत नाही, पण मला माहिती आहे ते आपल्याला सांगते. आरती प्रभू म्हणजे चिमक्रम खानोलकर, हा कोकणातल्या एका तालुक्याच्या गावी, हा तिकडे त्याची आई खानावळवाली होती, ती खानावळ चालवायची. असे बदली वगैरे होऊन आलेले 8-10 लोक 1-2-3 वर्षासाठी किंवा 1-1.5-2 वर्षासाठी हे सतत तिच्या खानावळीत जेवायला यायचे, आणि सकाळी येऊन त्या गावात संध्याकाळी काम आटपून परत जाणारे असे 1-2-4 लोक कोणतरी यायचे. ते आज आले, उद्या दुसरा आला असे. आता ही त्याची आई खानोलकरची, ही बिचारी बाजार राटकर, स्वयंपाक पाणी कर, त्यांना वाढ, सगळे कष्ट, भांडी धुणी सगळं ती करायची, आणि हे ग्रस्त टेबलाशी बसून गल्ल्यावर बसायचे. आता गल्ला तो काय असणार, महिन्यातून एकदा कोणीतरी पैसे देणार आणि रोजचे 1-2-4 लोक काहीतरी देऊन जाणार, आणि तिथे बसून हा सारखा काहीतरी लिहित असायचा. कपाळाला सदैव आठी, अत्यंत तुसडा चेहरा, पण तो कोणाचीही पर्वा न करता ते लिहित बसायचं. तिकडे नेहमी जेवायला येणारी जी 2 माणसं होती, त्यांना वाटायचं हा काय करतोय हा पोरगा, असा सारखा लिहून कागद आपली फुकट घालवतोय, काय लिहित असेल. मग त्यांना वाटलं हे काय लिहिणार, कुठल्या तरी पोरीला प्रेमपत्र लिहित असणार, बघू तर खरं काय लिहित आहे तो. मग एकदा त्या दोघांनी आपापसात अगदी व्यवस्थित नाटक ठरवलं आणि त्याप्रमाणे केलं. महिन्याच्या सुरुवातीला पैसे द्यायला म्हणून एक मनुष्य तिथे उभा राहिला, त्यांनी आपल्या हातातली पिशवी तिकडे टाकली. मग तो असे पैसे शोधत असताना खिशात ह्या दुसऱ्यांनी तिथले सगळे कागद गोळा करून असे करून ते पिशवीवर टाकले. तेवढ्यात ह्याने त्याला विचारलं, अरे थोडे कमी पडत आहेत पैसे, देतो का? त्याने काढून दिले, मग ते पैसे त्याचे दिले आणि जणू काय नकळत अशी ते पिशवीत त्या कागद ते घातले सगळे आणि पिशवी उचलून चालायला लागले. समजा याने हटकलं तर ते सगळं काढून द्यायचं, अरे सॉरी म्हणून, पण ह्याने काहीही हटकलं नाही, काही बघितलंसुद्धा नाही त्यांच्याकडे, आणि ते आपल्या घरी ते कागद घेऊन गेले. आणि ती प्रेमपत्र वाटलेले कागद ते उघडून बघतात तर असं उभं उभं काहीतरी लिहिलेलं. आता आपली सोपी व्याख्या आहे, उभं लिहिलं की ते कविता, आडवं लिहिलं की ते गद्य. तेव्हा आता ही नक्कीच कविता असणार, पण वाचलं तर त्यांना त्याचा काहीही अर्थ कळेना. मग त्यांच्या डोक्यात कल्पना आली, हे असलं काहीतरी
ते मुंबईला मौज प्रकाशनचं सत्यकथा म्हणून एक आहे, ते असलं काहीतरी छापतं तर आपण त्यांच्याकडे पाठवून देऊया, म्हणून त्यातल्या काही कविता त्यांनी आपल्या हस्ताक्षरात लिहून काढल्या आणि सत्यकथा साप्ताहिक मुंबई पाठवून दिल्या. आणि त्यानंतर पुढले एक 3-4 महिने ते सत्यकथेचे अंक चाळून बघत होते, पण त्यात एकही कविता छापून आली नाही. त्यांना वाटलं असं कसं झालं, आणि तेव्हा त्यांना सुचलं की हे सत्यकथेचे जे लोक आहेत हे असे चिंत्रम खानोलकर वगैरे असल्या नावाच्या लोकांच्या कविता छापणार नाहीत, ते पोरीबाळींच्या कविता छापतात. तर हा जो खानोलकर होता त्याचं आडनाव प्रभू खानोलकर, म्हणून त्याने ते प्रभू नाव घेतलं. आणि त्या काळातलं एक आधुनिक मुलीचं नाव आरती, असं आरती प्रभू या नावाने तीच कविता परत तशी लिहून अगदी बरोबर सगळा पत्ता व्यवस्थित याखेपेला लिहून ते पाठवून दिलं आणि ते नेमकं श्रीपू भागवतांच्या हातात पडलं. आणि त्यांनी वाचल्यावर ते अचंबितच झाले. हे किती थोर आहे ही कविता ही त्यांच्या लक्षात आली. आणि त्यांनी पत्ता यांचा दिला होता, आरती प्रभू केअर ऑफ चिमत्रम खानोलकर. त्यामुळे त्यांनी आणखी कविता वगैरे मागवायला सुरुवात केली. आणि नुसत्या कविताच नाहीत, कविता, कथा, कादंबऱ्या, नाटकं, हे असं सर्व तऱ्हेचं लिखाण, आणि तेही असं उच्च प्रतीचं, वाचून लोक संभ्रमित झाले. हा कोण संप्रती नवा पुरुषावतार, अशी पुष्कळांची गत झाली. आणि हे जेव्हा असं छापून यायला लागलं तेव्हा हा कवी घाबरून गेला. आपण कोणतरी अद्वितीय आहोत असा अहंकाराचा वारा तर आपल्या मनाला स्पर्श करणार नाही ना, म्हणून कासावीस झालेल्या ह्या कवीच्या त्या कासावीशीतून शब्द फुटले, ये रे घना नाऊ घाल माझ्या मना. एकदम त्या दयाघनालाच त्यांनी हाक मारली. साधं पाण्याने धुवून टाक वगैरे नाही, नाऊ घाल. आई ज्या मायेने आपल्या मुलाला नाऊ घालते तसं ये रे घना नाऊ घाल माझ्या मना. फुले माझी अळू माळू, शब्दसुद्धा कसे वापरलेत बघा. फुले माझी अळू माळू वारा बघे चुरगळू, नको नको म्हणताना गंध गेला रानावना. ये रे घना नाऊ घाल माझ्या मना. याची पुढची कविता आहे, एका रिमझिम गावी. गाव सुद्धा कसं रिमझिम. एका रिमझिम गावी भरून आहे हृदयस्ततान. एका रिमझिम गावी भरून आहे हृदयस्ततान, पण स्वगत विसरून तिथे जाता आलं पाहिजे. चालून जाता येण्यासारखी पायतळी आहे माती, पण जाणं न जाणं तरी कुणाच्या हाती. याच सुरात पुढे म्हणतोय तो, दुसरी कविता आहे, हासा याचे आहे मला कसे हासायचे. हसतच वेड्या जीवा थोपटीत फुंका याचा आहे दिवा. हसायचे कधी आणि कुठे,
कसे कसे आणि कुणा पास इथे भोळ्या कड्या नाही, भोळ्या कड्या नाही आस वाचा येतो वास, हासा याचे कसे आणि कुणा पास. पुढची कविता आहे मिळालेले मला खूळ. एका झाडाला एक पकव असं पिकलेलं फळ आहे, एक पोपट येतो त्याला टोच मारतो, थोडं काढतो आणि निघून जातो आणि थेंब थेंब रस गळत राहतो. माझ्यासारखी एखादी व्यक्ती असती तर म्हणाली असती काय पाखरू आहे, स्वतःही खाल्लं नाही आमच्यासाठीही ठेवलं नाही. पण कवीला हे दृश्य कसं दिसतं बघा. फळा हळदिव्या, पिवळं ढमक पिकलेलं वगैरे नाही, हळदिव म्हणजे हळद लावलेली नवरी नवी अशी डोळ्यासमोर जणू काय उभी राहावी. फळा हळदिव्या झाकी हिरवा असा पंख, फळा हळदिव्या झाकी हिरवा असा पंख, रसगळे करी चोच लालसर डंख. अशी पांघरून छाया, अशी पांघरून छाया लागोनिया माया, आनंदाचे आसू लावी कोण ओघळाया. कधी एकाएकी दाटे दिठी मध्ये खोल, एकाएकी दाटे दिठी मध्ये खोल, अश्रुपरी गोल गोल गूढ त्याचा बोल. परी नाही कळलेला, परी नाही कळलेला छंदी जुळलेला अर्थ त्याचा, अर्थ त्याचा अजूनही दूर उरलेला. दिसे पिशापरी केव्हा, दिसे पिशापरी केव्हा बरळते आत, केव्हा लावण्याचे गूढ बसे उकलत. आहे त्याचे मिळालेले खूळ मला फक्त, आहे त्याचे मिळालेले खूळ मला फक्त, शून्याहून निळे परी परी हासता आरक्त, हासता आरक्त. पुढची कविता आहे, कविता आहे मनाचा दगड. ही अवस्था आपल्या सर्वांच्या आयुष्यात कधी ना कधीतरी येऊन जाते. गेले द्यायचे राहून, गेले द्यायचे राहून, गेले द्यायचे राहून, गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे. आता माझ्या पास कळ्या आणि थोडी ओली पाने. आलो होतो हासत मी काही श्वासांसाठी फक्त, दिवसांचे आता ओझे रात्र रात्र सोशी रक्त. आता मनाचा दगड, मनाचा दगड घेतो कणत उशाला. होते कळ्यांचे निर्माल्य, कळ्यांचे निर्माल्य आणि पानांचा पाचोळा. होते कळ्यांचे निर्माल्य आणि पानांचा पाचोळा, गेले द्यायचे राहून, गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे. गेले द्यायचे राहून. या आरती प्रभूंची नक्षत्रांचे देणे या नावाचं एक पुस्तक आहे, ते त्याने भाईला अर्पण केलं आहे. त्याच्यावर त्याची सही वगैरे सर्व लिहिलेलं आहे. मला एकदम आठवण झाली.
यांनी सगळ्याच कविता अशा काही दुःखाच्या वगैरे नाही आहेत. एक त्याची छोटीशी कविता आहे, तू तू तेव्हा अशी, तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी, तू तेव्हा तशी, तू बहरांच्या बाहूंची, तू वैल राधा, तू पैल संध्या, चाफेकळी प्रेमाची, तू काही पाने, तू काही दाणे, तू काही पाने, तू काही दाणे, तू अनोळख्या फुलांची, तू नवी जुनी, तू कधी कुणी, खारीच्या गडोळ्यांची, तू हिरवी कच्ची, तू पोक्त सच्ची, खट्टी मिठ्ठी ओठांची, तू कुणी पक्षी, तू कुणी पक्षी, पिसावर नक्षी कवितेच्या ईश्वराची, तू कुणी पक्षी, पिसावर नक्षी कवितेच्या ईश्वराची. आता आरती प्रभूंच्या शेवटच्या दोन कविता मी म्हणते. पहिल्या ह्या कवितेचं नाव आहे जाईन दूर गावा. तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा, तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा, घरदार टाकून मी जाईन दूर गावा. पाण्यातून उंजळीच्या आला चुकून मीन, पाण्यातून उंजळीच्या आला चुकून मीन, चमकून हो तसाच गाण्यात अर्थ जावा, तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा. शिंपीत पावसाळी सर्वत्र या लकेरी, यावा नाम पक्षी स्पर्शू मलाच यावा, तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा. देता दुरून कोणी नक्षत्रसे इशारे, देता दुरून कोणी नक्षत्रसे इशारे, साराच आसमंत घननीळ होत जावा, तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा. तारावरी पडावा केव्हा चुकून हात, तारावरी पडावा केव्हा चुकून हात, विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा, तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा, वाटेल फक्त हेवा. आणि आता त्याची शेवटची कविता आहे, इतकं सगळं ज्यांनी लिहिलं, कथा, कादंबऱ्या, नाटकं, कविता, त्यांनी ही कविता का लिहावी मला कळत नाही, पण ती लिहिली आहे. कवितेचं नाव आहे गाडा. गाडा. कुणासाठी, 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 कशासाठी, कुठवर, कुणासाठी, कुणासाठी, कशासाठी, कुठवर रेटा याचा ऐसा गाडा, इमानाने जन्मभर. गाणे सुरू झाले तेव्हा चंद्र होता डोईवर, गाणे सुरू झाले तेव्हा चंद्र होता डोईवर, गाणे मध्यावर आले चंद्र झाला रानभर. गाणे संपले, गाणे संपले आणिक पक्षी फडाडला तमी, आणि तसाच मिटला घरट्यात अंतर्यामी. वाट रानातली किर्र, वाट रानातली किर्र, हुरहुर सर्व दूर, चक्रे फिरती फिरती करकरे चराचर, करकरे चराचर.
कळ्या फुलतात येथे, कळ्या फुलतात येथे, पाने गर्द वाजतात, कळ्या फुलतात येथे, पाने गर्द वाजतात, फुले घळतात येथे तरी पाने वाजतात, पाने झडतात येथे तरी वारे वाजतात, वारा पडला तरीही दूर घंटा वाजतात, कुणासाठी भरूप आहे डोळा ऐसे उष्ण पाणी, कुणासाठी भरूप आहे डोळा ऐसे उष्ण पाणी, कुणासाठी झरत आहे झरा गप्प इशारानी, कुणासाठी झरत आहे आयुष्य हे क्षणोक्षणी, कुणासाठी रसभरे सालो साल फळातुनी, प्रश्न नव्हे पतंग, प्रश्नचिन्ह असं असतं ना तसा प्रसंग पतंग असतो म्हणून त्याला हे सुचलं असेल कदाचित, प्रश्न नव्हे पतंग आणि खेचू नये त्याची दोरी, आणि खेचली तरीही मिटेल का चिंता सारी, कुणासाठी कशासाठी कुठे आणि कुठवर ऐसे घोकित घोकित व्हा वयाचे दिगंबर, ऐसे घोकित घोकित व्हा वयाचे दिगंबर। आता कवी बोरकर यांच्या कविता, खरं तर मर्डेकर आरती प्रभू यांचं मी समजू शकते, अल्पायुषी पण होते तसे आणि त्यांनी स्वतःची कवितेचं कधी वाचन केलं नव्हतं, एक दुर्बोध होता दुसरा गूढ होता, बोरकरांच्या बाबतीत असं काही नव्हतं। बोरकर स्वतः स्वतःच्या कविता वाचायचे गायचे असं असताना सुद्धा बोरकरांच्या कविता आम्ही का वाचत होतो त्याला एक अगदी साधं खाजगी कारण आहे, बोरकरांनी आमच्यावर खूप खूप प्रेम केलं, त्यांना स्वतःला 6 मुली होत्या, 2 मुलगे आणि 6 मुली, पण तरीसुद्धा ते मला म्हणायचे सुनीता तू माझी मुलगी असायला हवी होतीस, भाईचा 60वा वाढदिवस होता मला आठवत आहे, सकाळीच त्यांचा गोव्याहून फोन आला, मला म्हणाले भाईला फोन दे आणि फोनवरून त्याने आशीर्वाद दिला। त्या दिवशी तर काय पुणेकरांनी 3-4 दिवस आधीपासूनच भाईचा वाढदिवस साजरा करायला सुरुवात केली होती, मल्लिकार्जुन मंसूर आमच्या घरी राहायलाच आले होते आधी 3-4 दिवस, त्याने त्या दिवशी 8 नोव्हेंबरला सकाळी 3 वाजता उठून डायनिंग टेबलवर चहा घेता घेता तिथेच ठेका धरून भाईला पहाटेचे राग ऐकवायला सुरुवात केली, तिथून आमचा दिवस सुरू झाला। मला वाटलं होतं 700-800 लोक येतील पण माझे सगळे अंदाज चुकले, जे काही मी तयारी केली होती ती सगळी कोलमडली आणि मग ह्याने आणलेलं त्याला त्याने आणलेलं ह्याला असं करून कसं तरी भागवलं, आणि हे सगळं होऊन रात्री 11 वाजले, मी अगदी थकून गेले होते आणि आता दिवा काढणार इतक्यात दाराची बेल वाजली, बघते तर स्वतः बोरकर दारात उभे, मी म्हटलं आवा तुम्ही सकाळी गोव्याहून मी फोन केला होता, होय, मी म्हटलं आता तुम्ही कसे इथे आलात परत कुठून कसे गोव्याहून, फोन काय असा फोनवरनं आशीर्वाद देता येतो काय, तो डोक्यावर हात ठेवून स्पर्श करून दिला पाहिजे म्हणाले, आणि त्यांनी भाईला असा एवढा इतकं दूर येऊन त्यांनी भाईला नमस्कार केला म्हणजे आशीर्वाद दिला, सॉरी भाईला आशीर्वाद दिला। बोरकर गेले ते जुलै महिन्यात,
ते आजारी आहेत असं मला कळलं होतं म्हणून मी त्यांना भेटायला गेले. खाटेवर झोपले होते, तिथेच खुर्ची होती, तिथे मी बसले. बसल्यावर असं माझ्याकडे बघून म्हणाले, ती समुद्राची कविता म्हण. मला कळे ना, हा मनुष्य आजारी आणि समुद्राची कविता म्हण काय. जुलै महिना होता, मला वाटलं त्यांची हवा पावसाळी म्हणून कविता आहे, त्याच्यात शेवटी आहे सागराचा उल्लेख आहे. नदी आज जागी उदासी अभागी, अजूनही न ये निज या सागरा, असं आहे ती असेल. म्हणून मी ती कविता त्यांना वाचून दाखवली आणि म्हणून दाखवली. सगळी ऐकली आणि मला म्हणाले, सागराची नको, समुद्राची कविता म्हण. मग मला आठवलं त्यांची एक समुद्र बिलोरी आहे ना, सृष्टीला पाचवा महिना, ही कविता आहे, ती त्यांना पाहिजे होती. मला काय त्या ओळीच्या पुढली ओळ आठवेना. मग त्यांच्या मुलीने पुस्तक आणलं, ते काढलं, मी त्यातली ती कविता त्यांना वाचून दाखवली. एवढीशी कविता आहे आणि ती वाचून संपल्यानंतर त्यांच्याकडे बघून त्यांना हाक मारली तर काही प्रतिसाद आला नाही. म्हणून मग हलवलं तरी ते बेशुद्ध असल्यासारखे पडले होते. मग डॉक्टरना बोलवलं, हॉस्पिटलाइज केलं आणि त्यानंतर 7-8 दिवसांनी भोरकर गेले. म्हणून मग असं वाटलं की ज्या माणसाने आपल्यावर इतकं प्रेम केलं, त्यांचा मृत्यू असा जुलैमधला, पण त्यानंतर नोव्हेंबर महिना जो आला तेव्हा मला आठवलं की 30 नोव्हेंबरला बोरकरांचा जन्मदिवस, तर त्यानिमित्ताने आपण बोरकरांच्या कवितेचं वाचन करूया. म्हणून केवळ बोरकरांच्याबद्दलच्या प्रेमाखातर आम्ही ही बोरकरांची कविता वाचन केलं. आज जे मी त्यांच्या 1-7-8 कविता वाचणार आहे, त्यातली पहिली कविता आहे, प्रत्येक झाडा माडा, प्रत्येक झाडा माडा त्याची त्याची रूपकळा, प्रत्येक पाना फुला त्याचा त्याचा तोंडवळा, असो पाखरू मासोळी जीव जीवार मुंगळी, प्रत्येकाची तेव ठेव, शब्द कसे वापरले, प्रत्येकाची तेव ठेव काही आगळी वेगळी, असो ढग असो नग त्याची अद्भुत रेखणी, असो ढग असो नग त्याची अद्भुत रेखणी, जी जी उगवे चांदणी तिच्या परीने देखणी, उठे फुटे जी जी लाट तिचा अपूर्वच थाट, फुटे मिटे जी जी वाट तिचा अद्वितीय घाट, भेटे जे जे त्यात घडे अशी लावण्याची जत्रा, भाग्य केवढे आपुले आपुली चाले यातूनच यात्रा, आपुली चाले यातूनच यात्रा. पुढची कविता आहे झाड गूढ. झाड गूढ, झाड गूढ, झाड गूढ, ओल्या प्रकाशाची चूड, गार गार पारा गाळी स्वप्न रंगांचे गारुड, झाड पाताळ फोडते, झाड पाताळ फोडते, झाड आकाश वेढते, ताळ मूळ संसाराचे गाठी गाठीत जोडते, झाड वाकडे तिकडे, झाड वाकडे तिकडे छेडी फांद्यांची लाकडे, झाड वाकडे तिकडे छेडी फांद्यांची लाकडे, वीज थिजवून पोटी वारी मेघांचे साकडे,
झाड स्वच्छंदी आनंदी, झाड स्वच्छंदी आनंदी, सुखे होय जाय बंदी। घावा घावातून धाळी, फुले ज्वाळांची जास्वंदी। झाड स्वच्छंदी आनंदी, सुखे होय जाय बंदी। झाड माझे वेडे पिसे, झाड माझे वेडे पिसे, उन्ही जळताना हसे। रुसे धोधो पावसात, चांदण्यात मसमसे। झाड माझे वेडे पिसे, झाड माझे वेडे पिसे। वेडे झोपेत चालते, अर्ध्या स्वप्नात बोलते। गिळून या जागे पण, उभे आहे तो वाढते। झाड गूढ झाड गूढ, ओल्या प्रकाशाची चूड। झाड गूढ। आमचे हे जे बाबा बोरकर होते, त्यांचं असं स्वच्छ मत होतं की स्त्री ही निसर्गाची सर्वोत्कृष्ट कलाकृती आहे, यापेक्षा सुंदर दुसरं जगात काहीही नाही। आणि त्यांची जी कविता असते ना, त्यात पुष्कळ वेळा त्या स्त्रीला उद्देशून ग म्हणून आपुलकीने त्यांनी ती लिहिलेली आढळते। तव नयनाचे दल हलले ग, किती तिची शक्ती आहे बघा। तव नयनाचे दल हलले ग, पानावरल्या दवबिंधू परी त्रिभुवन हे डळमळले ग। तव नयनाचे दल हलले ग, तारे गळले वारे ढळले, दिग्गज पंचानन से वळले। गिरी ढासळले सुर कोसळले, ऋषी मुनी योगी चळले ग। तव नयनाचे दल हलले ग, ऋतुचक्राचे आस उडाले, ऋतुचक्राचे आस उडाले। आकाशातून शब्द निघाले, आवर आवर आपुले भाले, मीन जळी तळमळले ग। तो नयनाचे दल हलले ग, हृदयी माझ्या चकमक झडली, हृदयी माझ्या चकमक झडली। नजर तुझी धरणीला जडली, दो हृदयांची किमया घडली। पुनरपी जग सावरले ग, तव नयनाचे दल हलले। अशीच एक, सरीवर सरी आल्या ग, सचैल गोपी नाल्या ग, हे त्यांचं ग पुष्कळ कवितेत आलंय। म्हणून भाई चेष्टेत म्हणायचा, बोरकरांना ग ची बाधा झाली आहे। आणि मला म्हणायचंय, चालत ग तुझा नवरा, परत गच। सरीवर सरी आल्या ग, सरीवर सरी आल्या ग, सचैल गोपी नाल्या ग। गोपी झाल्या भिजुनी चिंब, गोपी झाल्या भिजुनी चिंब, थरथर नाचती कदंब निंब। घना मनातून टाळ मृदंग, तनूत वाजवी चाळ अनंग। पाने पिटती टाळ्या ग, सरीवर सरी आल्या ग। मल्हाराची जळात धून, मल्हाराची जळात धून, वीज नाचते अधून मधून। वनात गेला मोर भिजून, गोपी खेळल्या पदी थिजून। घुमतो पावा सांग कुठून, कृष्ण कसा उमटेन अजून। वेली ऋतुमती झाल्या ग, वेली ऋतुमती झाल्या ग, सरीवर सरी आल्या ग। हंबर हंबर वारा ग, गोपी दुधाच्या धारा ग। दुधात गोकुळ जाय बुडून, अजून आहे कृष्ण दडून। मी तू पण सारे विसरून, आपणही जाऊ मिसळून। सरीवर सरी आल्या ग, दुधात न्हाणून धाल्या ग। सरीवर सरी, सरीवर सरी,
सरी वरे सरी. पुढची कविता आहे निळा. एक हिवटीचा निळा, एक धोटीचा निळा. आता हे हिवटी धोटी काय प्रकरण आहे ते मला कळलेलं नाही. आमचे पाटील इकडे बसलेत माझे मेहुणे, ते गोव्याचे आहेत. हा गोव्यातला कोकणी भाषेतला शब्द असेल असं वाटून मी त्यांना विचारलं, पण त्यांनाही तो त्यांनी कधी ऐकलेला नाही. त्यामुळे मी आपलं ठरवून टाकलं, एक हिवटीचा निळा म्हणजे एक हिवाळ्यातला निळा असेल, आणि एक धोटीचा निळा म्हणजे पावसाळ्यातला निळा असेल. उन्हाळ्यातला तो निळा बघायची डोळ्यात ताकदच नसते, सूर्य कडक असतो. एक हिवटीचा निळा, एक धोटीचा निळा, दूर डोंगरातला एक जरा त्याच्याहून निळा. मोर पिसाच्या डोळ्याचा एक मखमली निळा, इंद्र निळा तला एक गोड राजपिंड निळा. विसावल्या सागराचा एक ओलसर निळा, आकाशाच्या घुमटाचा एक गोलसर निळा. असे नाना गुणी निळे, नाना गुणी निळे, किती सांगू त्यांचे लळे. ज्यांच्यामुळे नित्य नवे गडे तुझे माझे डोळे. जिथे उगवे मावळे त्यांचा लावण्य सोहळा, असा कालिंदीच्या काठी एक इंदीवर निळा. आपणही होऊ निळ्या, आपणही होऊ निळ्या, करू त्याशी अंग संग. निळ्या झाल्या त्यांच्या संगे रंग खेळतो श्रीरंग. निळ्या झाल्या त्यांच्या संगे रंग खेळतो श्रीरंग. बोरकरांची माझी जी शेवटची भेट झाली म्हणून मी मगाशी म्हटलं, त्यावेळेला त्यांना जी ज्या दोन कविता म्हणजे त्यांना म्हणायची होती वेगळी आणि मला हवा पावसाळी वाटली, ती हवा पावसाळी मी आधी वाचते आणि त्यानंतर त्यांना हवी होती ती वाचते. हवा पावसाळी, हवा पावसाळी, जरा रात्र काळी, ढगाआडचा चंद्र थोडा फिका, दिवे दूर काही, धुक्याचा प्रवाही, जळी पूल कोणी, लुळा मोडका. कुठे दाट खोपी, उभे माड झोपी, पथी जावळांच्या खुळ्या सावळ्या, कुठे सर्द वारा जरा गर्द खारा, जीवा स्पर्शुनी त्याही भांबावल्या. कुणी बांग देतो, कुणी वेध घेतो, अकस्मात तेजाळती काजवे, सुखाच्या तळाशी किती दुःख राशी. ते काजवे असे लकाकतात आणि खाली सगळा अंधारच असतो. सुखाच्या तळाशी किती दुःख राशी, उरी कारणावे नाही कालवे. नदी आज जागी उदासी अभागी, अजूनही न ये नीज या सागरा, हवा पावसाळी जरा रात्र काळी, हिची आगळी आज काही तरा. याच्या पुढची कविता आहे समुद्र बिलोरी आयना. बोरकरांना बेशुद्ध म्हणजे शेवटल्या घटकेला आठवलेली ही कविता. म्हणजे कसे होता हा कसा कवी, किती रसिक होता ते बघा. समुद्र बिलोरी आयना, सृष्टीला पाचवा महिना. समुद्र बिलोरी आयना, सृष्टीला पाचवा महिना. वाकले माडांचे माथे, चांदणे पाण्यात नाहते, आकाश दिवे लावित आली, कार्तिक नवमीची रैना, समुद्र बिलोरी आयला. कटीस अंजिरी नेसू,
गाला तो मिश्किल हसू, मयूर पंखी मधुर डंखी, उड़ाली गोरटी मैना, समुद्र बिलोरी आयना, सृष्टीला पाचवा महिना, लावण्य जातसे ऊतू, वायाच चालला ऋतू, अशाच वेळी गेलीस का तू, करुण जीवाची दैना, समुद्र बिलोरी आयना, सृष्टीला पाचवा महिना, सृष्टीला पाचवा महिना। अशा ह्या कवीला त्यांच्या आता शेवटल्या दोन कविता मी म्हणणार आहे। ही मी विझल्यावर ही कविता आहे। ही मृत्यूपूर्वी मला वाटतं 15-1 वर्ष आधीच त्यांनी कधीतरी लिहिलेली आहे। त्यावेळी त्यांच्या डोक्यात हा विचार का आला असावा काही कळत नाही। मी विझल्यावर, मी विझल्यावर त्या राखेवर नित्याच्या जनरीतीप्रमाणे विस्मरणाचे थंड काजळी उठेल थडगे केविलवाणे। मी विझल्यावर त्या राखेवर नित्याच्या जनरीतीप्रमाणे विस्मरणाचे थंड काजळी उठेल थडगे केविलवाणे। मी विझल्यावर त्या राखेवर पणकवण्या अवसेच्या रात्री धूत विखुरल्या कविता माझ्या धरतील चंद्रफुलांची छत्री। मी विझल्यावर कविता माझ्या धरतील चंद्रफुलांची छत्री। जशी बोरकरांची कविता ऐकायला आज सगळे आपण आलंय तशी पुढची कविता आहे। कळत जाते तसे, कळत जाते तसे, कळत जाते तसे, कसे जवळचेही होतात दूर, कळत जाते तसे कसे जवळचेही होतात दूर, जुने शब्द, जुने शब्द सुने होऊन वाचतात कसे पत्त निसूर, कळत जाते तसे कसे ऊन पाण्यात खिरून जाते, वाकूड सावल्यात वाट चुकून चांदणे कसे झुरून जाते, कळत जाते तसे कशा मूर्ती साऱ्या झिजून जातात, मूर्ती साऱ्या झिजून जातात, पापण्यामधले स्नेह खिजून ज्योती कशा विरून जातात, कळत जाते तसे कशी झाडे पाखरे जीव लावतात, झाडे पाखरे जीव लावतात, शब्द सारे मिटून कसे तळ्यामध्येच पेंगू लागतात, कळत जाते तसे कशा दूरच्या घंटा ऐकू येतात, दूरच्या घंटा ऐकू येतात, दूरचे रंग दूरचे गंध प्राण कसा वेधून घेतात, कळत कळत जाते तसे, कळत जाते तसे का रे एकटा एकटा होतो जीव, राग लोभ सरून कशी आपलीच आपणास येते कीव, आपलीच आपणास येते कीव, कळत जाते तसे आपलीच आपणास येते कीव। आता खरं सांगायचं तर हा कार्यक्रम म्हणजे मर्डेकर, आरती प्रभू, गोरकर यांच्या कविता म्हणून संपले, पण तरीही मी आपल्याला विनंती करणार आहे। आता मी फक्त शेवटच्या दोन कविता म्हणणार आहे, त्या माझ्या स्वतःच्या आहेत, त्या तुम्ही ऐकायला थांबावं। गैरसमज करून घेऊ नका, माझ्या स्वतःच्या म्हणजे मी लिहिलेल्या नव्हे,
पण हक्काच्या माझ्या स्वतःच्या आहेत त्या. मला आठवत आहे आपल्या पद्माबाई गोळे कवयित्री, त्यांनी एकदा आपल्या घरी आम्हाला बोलवलं होतं. आम्ही दोघं होतो, शिवपू भागवत होते, संजीवनी मराठे, अनुराधा पोद्दार वगैरे अशा काही कवयित्री होत्या. भाई असला की मैफिल काबीज त्याने करणं हे तर नेहमीचंच होतं. तसं भाई काय काय छान बोलत होता, लोक हसत होते आणि मजेत वेळ चालला होता. तेवढ्यात त्यालाच काहीतरी वाटलं की आपणच बोलतोय, म्हणून त्याने संजीवनी बाईंना म्हटलं, ओ तुम्ही ह्या पोद्दारबाई आलाय, तुम्ही काहीतरी कविता म्हणा ना. तेव्हा मग संजीवनी बाईंनी, संजीवनी मराठे, त्या गाऊन कविता म्हणायच्या. तशा त्यांनी आपल्या कविता काही गाऊन दाखवल्या. मग अनुराधा पोद्दारनी सुद्धा आपल्या काही म्हणून दाखवल्या कविता. तेव्हा मी पद्माबाईंना म्हटलं, पद्माबाई आता तुम्ही तुमच्या दोन चार कविता म्हणा. ही बाई म्हणजे अशी नाजूक वेलीसारखी इतकी घाबरून गेली, नाही 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 मी नाही मी नाही, आणि अगदी फार अस्वस्थ झाल्या त्या. त्यांना किती सांगितलं तरी त्या अस्वस्थच होत्या. तेव्हा मी त्यांना म्हटलं, पद्माबाई तुमच्या दोन कविता मी म्हणून दाखवू का? एकदम खुश झाल्या, म्हणाले म्हणा की जरूर जरूर म्हणा. आणि त्या क्षणी मला ज्या आठवल्या त्या दोन कविता मी म्हटल्या. आणि तेव्हापासून त्या कविता मी माझ्या म्हणून म्हणते, पद्माबाईंचा त्याच्यावर हक्क नाही. लिहिलं त्या मी, पण त्या कविता माझ्या आहेत. एक कविता आहे चाफ्याच्या झाडा. चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा, का बरं आला सात स्वप्नात, तेव्हाच तर आपलं नव्हतं का ठरलं, दुःख नाही उरलं आता मनात. फुलांचा पांढरा, पानांचा हिरवा रंग तुझा रंगतोय माझ्या मनात, केसात राखडी पण पायात फुगडी, मी वेडी भाबडी तुझ्या मनात. चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा, नको ना रे पाणी डोळ्यात आणू. चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा, नको ना रे पाणी डोळ्यात आणू. ओळखीच्या सुरात, ओळखीच्या तालात हादग्याची गाणी नको म्हणू. तुझ्या चाळ्यात एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात खेळलोय ना, जसं काही घोड्यावर तुझ्याच फांद्यावर बसून आभाळात हिंडलोय ना. चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा, पानात पानात खुपतंय ना, काहीतरी चुकतंय, कुठेतरी दुखतंय, तुलाही कळतंय, कळतंय ना, कळतंय ना, कळतंय ना, कळतंय ना. चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा, हसून सजवायचं ठरलंय ना, कुठे नाही बोलायचं, मनातच ठेवायचं, फुलांनी ओंजळ भरली आहे ना, फुलांनी ओंजळ भरली आहे ना. या आठवणीतल्या फुलांची एक गंमत असते, केव्हा हे काढावं आणि हुंगत बसावं. आणि दुसरी म्हणजे आजच्या कार्यक्रमातली शेवटली कविता, आताशा पद्माबाईंचीच कविता आहे. आताशा मी नसतेच इथे, आताशा मी नसतेच इथे, मी नसतेच इथे, तशी अजून माझी जा ये असली तरीही आताशा मी नसतेच इथे. कुठे म्हणून काय विचारता, जसं काय तुम्हाला ठाऊकच नाही, बाकी नसेलही म्हणा
त्या गावाच्या वाटेला फारसं कोणी जातही नाही. तिथे घर म्हणता आहे की इतकं मोठं, इतकं मोठं त्या घराला भिंतीच नाही, छत ना आहे नाहीच. तसलाच उंबरठा, त्यावरून वाहते नदी, नदीत खेळतात चंद्र आणि चांदण्या. मी ना काठाकाठानी निर्माल्य वाहतोय ना, त्याचंच असते कुठेतरी. त्यात आणि निर्माल्याच्या ताज्या ताज्या स्वप्नात सोबत आहे की आपल्या त्या यांची नावही आहे त्यांना, पण मला की नाही काही आठवतच नाही. आताशी मी नसतेच इथे. हळूहळू तुटतंय रेशीम काचणार, हळूहळू तुटतंय रेशीम काचणार. आता गळा मोकळा होतोय, ओठापर्यंत आलंय गाणं. म्हणू का यमुनेच्या डोहात रास रंगात आला होता तेव्हाच गाणं. वस्त्र केव्हाच गेलीत कदंबावर, अंतरपट होण्यासाठी सावधान. मी झाले निळं गाणं, निळ्या नदीत वाहणार निर्माल्याबरोबरच. आताशा मी नसतेच इथे, आताशा मी नसतेच इथे. तशी अजून माझी जा ये असली तरीही आताशा मी नसतेच इथे, मी नसतेच इथे.